आतापर्यंत तुम्ही किती ग्रामसभा घेतली आहे आणि ही ह्या वर्षातली किती ग्रामसभा आहे? या वर्षी पहिली पहिली ग्रामसभा ही 26 तारखेला आपण ग्रामसभा काढली होती पण तुम्ही ते कॅन्सल करायला लागले. आम्ही नाही कॅन्सल करायला लागलो, तुम्ही नोटीस शॉर्ट दिली. तुम्हाला काय सांगितलं, परत नोटीस इश्यू करा, परत ग्रामसभा घ्या. नाही, परत नोटीस का नाही इश्यू काढली? तुम्ही म्हणले एक महिन्याचा मुदत द्या ग्रामसभेला, ग्रामसभेला 7 दिवस. नियम तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला नियम सांगायची कारण नाही. एक महिन्याचा वेळ कालावधी लागतो का 15 दिवसाचा? तुम्ही ठरवायचा 7 दिवसाचा कालावधी लागत होता. दुसऱ्या 7 दिवसासाठी तुम्ही काय काढली नोटीस? मग आता क्षेत्र लागले याच्या. आणि मागच्या वर्षी किती केल्या ग्रामसभा? मागच्या वर्षी मी 15 वर्ष रजे होतो त्याच्यामुळे काय मला काहीच माहित नाही. याच्या आधीचे जेवढे काही सगळे काम केले ग्रामसभेमध्ये मंजुरी न घेता केलेत का तुम्ही? ग्रामसभेत मंजुरी घेतली असेल कधी? तुम्ही ग्रामसभा किती नाही म्हणता? 15 युक्त आयोग आपण समजा काय ग्रामसभेतच घेतो का? ग्रामसभेतच घेतला का नाही? मग मागची कामं जी तुम्ही केलेली, जे खर्च टाकले, वाचून दाखवली आता जी कामं झालेली, या कामांसाठी लोकांचा संमती होती का त्याला? ग्रामसभा जर झाली नाही तर तुम्ही कशी काय ती कामं घेतली? ग्रामसभा असते कशासाठी? कशासाठी? फक्त तुम्ही मंजूर करायला पाहिजे. मंजूर करायला पाहिजे. मंजूर केल्या मंजूर काय? बरोबर काय आता मागच्या याला तुम्हाला आम्ही मंजुरी दिली का? ग्रामसभा झाली होती तर आता तुम्हाला अजून दाखला खर्च दिसत असेल. नाही नाही, वाचून दाखवलंय पण त्याला मंजुरी नव्हती गावाची. नाही नाही, आता तुमची मंजुरी आहे की नाही आहे? काय तुम्हाला मंजूर नाही, मंजूर आहे? तुम्ही ते दाखवा ना आम्हाला. कुठे 4 लाख रुपये उधारी बसली होती, कुठे खर्च केले, बाजार कट्टा बांधलाय कुठं? तू बाजार कट्टा दाखवा आम्हाला, ती कुठं बांधलेला आहे? बाजार कट्टा कोण तिकडे बांधला? जिथं बांधलाय तिथं दाखवा. लोकांनी म्हणू द्या की इथं बांधलाय, लोकांना पटू द्या. मग लोक म्हणतील हात वर करून केला. तिकडे खंडोबा मंदिर पासून बाजार कट्टा, बाजार इथं गावात भरतो, इथं जागा आपली कमी पडते. आणि ई पोर्टल वरच सगळं डेटा कशासाठी डिलीट केलाय? नाही तर कोणाला डेटा द्या, आपली कंपनी जाऊन पडली. म्हणून कंपनी कशी बंद पडत? बाकीच्यांचा डेटा सगळा ऑनलाईन दिसतो, तुमच्या ह्याच्यात दिसत नाही डेटा. कोणत्या गावाला दिसत नाही डेटा? स्टेटमेंट आहे तुमचं बघा, कुठल्याच गावाला दिसत नाही. कोणत्याच गावात डेटा दिसत नाही? काय खर्च टाकले काय वगैरे आता दिसत नाही. सगळे मला सांगा आता गावामध्ये जे काय आपण रोजचे जे काय रोका खर्च जो असतो, म्हणजे जमा खर्चाची जी वही आहे तुमच्याकडे, तुम्हाला खर्च वाचून दाखवलं? नाही नाही, जमा खर्चाची तुमच्याकडे वही आहे का? जे काय आपण खरेदी जे काय पैसे तुम्हाला ग्रामपंचायतीला जमा होतात ते रोज तुम्ही जमा करता, त्याची वही आहे तुमच्याकडे? असते की वही आहे का आता तुमच्याकडे? सध्या सोबत नाही. का नाही तुमच्याकडे? आज सध्या सोबत नाही. का नाही ते विचारतो तुम्ही घेऊन यायला पाहिजे का? नाही तुमच्याकडे सगळे रजिस्टर पाहिजे का? नको आता इथे आपण ग्रामसभा घ्यायला लागलो काय? तुम्ही खाली येऊन बघू शकता की नाही? सर नाही, तुम्ही इथं घेऊन यायला पाहिजे. खाली येऊन तर मी नंतर बघेनच. तो काय विषय नाही, आपला जमा खर्च असते वर्षाचा. मी तुम्हाला वाचून दाखवला की जमा खर्च जमा खर्च तुम्ही वाचून दाखवला त्याच्याशी मला घेण्यात येणार नाही. तुमच्या जमा खर्चामध्ये मला सांगा, तुमच्यामध्ये एक रक्कम जमा खर्चामध्ये तुमच्या दाखवता येतील का तुम्हाला? मला सांगा, तुम्ही वाचले ना आता, पण त्याचा आधार घ्यायचा आहे का? तुम्ही आता जे वाचले त्याचा आधार घ्यायचा तर त्याच्यात 7,500 रुपये मला दाखवा. जे स्मशानभूमीचं लोखंड जे काय काढलं होतं ना, जे काय विकलंय त्याचे जे पैसे मिळाले ग्रामपंचायतीला, त्याची रक्कम मला दाखवा. त्याच्यात 7,500 दाखवा. कोणी विकलं विचारा, कॉन्ट्रॅक्टर तिथं समोर बसले. पुढं पैसे खर्च करायचे त्यावेळेस घ्यायचे. सुनीलकडे पैसे नाही, सुनील पैसे दिलेले नाही. विचार, सुनीलला बोलूया. बोलू सुनीलला बोलूया. सुनीलने पैसे दिलेले ग्रामपंचायतीत जमा झालेत का? तिथं पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. तिथं जो काय रोजचं काय फिल्टरचे जे पाणी, त्याचे पैसे रोज जमा होतात का? त्याचा रजिस्टर दाखव मला. त्याचे पैसे आपल्याला 1,00,000 रुपये जमा झाले काय? जेवढे पैसे जमा होते ते 8 दिवसांचे पैसे बँकेत भरते काय? कोण जमा करतो? कोण भरतो? त्याला तो ते काम ज्याला दिले त्याला निलाव पद्धतीने दिले कसं दिले? नाही, ते पहिले आपला कर्मचारी होता. नाही, कर्मचारी होता ही ही पद्धत नाही ग्रामपंचायतीची. तुम्हाला त्याचा निलाव काढावा लागेल. निलाव काढा, काढून जो कोणी बेसिक लाईनला देईल त्याला द्यायला पाहिजे ना. कर्मचारी त्यांना किती द्या मग तुम्ही? नाही, जर ग्रामसभेने म्हटलं निलाव काढा, निलाव काढतो काय? निलाव काढून ते परत एकदा ते सगळं ओपन निलाव करा आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना इन्व्हिटेशन द्या, सगळ्यांना बोलवा. ज्याला कोणाला निलाव भरायचे तो भरेल, ज्याला घ्यायचे तो घेईल. असं एकालाच कोणाला तरी देता येणार नाही. आणि त्याची रोजची रोज जमा झालेली रक्कम विचार त्याचे सगळे तुमच्याकडे ते मला ती वही दाखवा हे झाल्यानंतर तुमची ग्रामपंचायतीचे समाधान. लोकांना उभा राहून सांगा
मी माहितीचा अधिकार माझ्यासाठी टाकलाय. आज तुमच्यावर बंधन आहे, तुमच्यावर बंधन आहे की तुम्ही गावाला सांगायचं की ग्रामपंचायतच्या अकाउंट मध्ये किती पैसे आज ताब्यात जमा आहेत. पंच्याहत्तर लाख रुपये पंच्याहत्तर लाख रुपये जमा आहे कुठल्या बँकेमध्ये? कुठल्या बँकेत आहे? सोलापूर पाणी पुरवठा खात आहे 5,385 रुपये पाणी पुरवठा किती जमा आहे? 5,385 रुपये घरपट्टीवर जमा आहे 14,122 रुपये हे आपले तीन खाते म्हणजे महत्वाचे. कुठे दाखवता येईल का? कोणत्या वर्षी करतो साहेब? 2022-23 खर्च झाले नाही ते आपलं आपण त्या आराखड्यात असणार. 2 लाख रुपये मंजूर निधी आहे. ते पण नुसतं मंजुरीमध्ये पडले. तुम्हाला म्हणजे मंजुरी कोणी दिली नाही? हे मागची मंजुरी आहे. मंजुरी कोण दिली म्हणजे ते आपण आराखडा तयार केला, जर आपण जर काम जर केले ते खर्च पडतो, ते रक्कम खर्च पडली नाही काय, म्हणून आपल्या खात्यावर एवढे मोठे पैसे लागत. आपण आजपर्यंत कामच केलं नाही. 15 रुपये केलेलं नाही म्हणजे केलेलं नाही. आपल्याला तुम्हाला सांगतो की 21 वर्ष आपल्याला 23 चौकशी दिली. आता ही जे आहेत आता ही जी तरतुदीमध्ये आराखड्याचे काम आहेत, तुम्ही कधी करणार चालू, कधी काय करणार हे पण सांगा. म्हणजे की बाबा ते खर्च नाही झाला, वाचनालयाला खर्च नाही झाला तर तुम्ही सांगा ना बाबा की बाबा तुमचा ह्याच्यावरती ते खर्च करणार आहे, असं सांगा ना सगळं. तुम्ही कधी करणार खर्च करणार? सगळे इंटेंडर काढणार आणि खर्च करणार काय? सगळे आराखड्यातले कोणते काम झाले कोणते सांगले जे काम वर्ष वाईज जे काय आहे ना, जेवढे पैसे आले त्यांना किती खर्च झाले दोन्हीचं तो वाचून दुकान सांगेल. मागच्या 10 वर्ष 10 वर्षाच आहे. मागच्या 10 वर्ष एवढा तुम्ही वरून आलेले बोलून 36,51,000 तो खर्च किती वर्षाचा आहे? म्हणजे 2023 आता तुम्ही वाचून दाखवलं, 20 मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये खर्च आहे 1,93,68,917 त्यातला तुम्ही खर्च केलाय 36,51,945 अंदाजपत्रक असणार आपण होते काय? अंदाजपत्रक नाही, एक्सपेंडिचर पण वाचलं ना तुम्ही. 36 लाख कुठे खर्च केले? 36 लाख ती माहिती चुकीची कुठं लिहून आणायचं नाही, कागदपत्री आणा आणि आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. त्यांचे सविस्तर अधिकारी पण डिटेल मध्ये देतील, सगळं डिटेल मध्ये देतील. ग्राम स्वराज्य
गव्हर्नमेंटचं ऍप आहे त्याच्यावरती माहिती आहे. विस्तार अधिकारी बीडीओ साहेब जितीतला गाडगे जो ऑनलाईन वाला आहे त्याच्या तज्ञ भाऊसाहेबांनी ऑनलाईन मधले इथं बसलेल्या कोणालाच काही कळत नाही. आम्ही सगळे अनपट माणसं ऑनलाईन मधल्या माणसालाच इथं बोलवा त्याला करून देऊ रिस्टर बदल त्या गाडगेकडे जाऊ कुठला काय ओपा कुणाला पाहिजे तिथं बघू ऑनलाईन. इथं कुणाला ऑनलाईन म्हणलं काही कळत नाही ते जास्त डायरेक्टली त्या गाडगेच ऑनलाईन साहेबांच्या मी फक्त फायनल आकडा सांगा हो यांचा 36 चा तुमचा किती बघा. सर त्यांनी काय म्हणले तुमच्या लक्षात आलंय का ती काय म्हणतोय एक लाख 44,000 91 रुपये तुम्हाला सांगतो काय अजून 353,876 रुपये काय टोटल सांगा भाऊसाहेब आता ती झालं तुमचं वाचून कम्प्युटर नाही तर म्हणजे तुम्ही हे सुद्धा केलं किती झाला टोटल तर करू द्या किती झाला ₹92,915 जास्त खर्च बांधकाम बांधकाम म्हणजे कोणते आपल्या वरून काम म्हणजे घेऊन आले की नाही त्याचा 11 लाखाचा गोळ आलाय फक्त आपण ती मिळून शोधू त्यांचा 36 कसा आहे तुमचा 25 तुम्ही दोघं एकमेकांना भेटा 11 लाख ही सांगतात कोडवराचं हे विचारत नव्हते एवढा साधा प्रश्न त्यांनी विचारलाय तुम्हाला विचारलाय बरोबर आहे पण कसं सगळं डिटेल पूर्ण निघलाय 11 लाख हे 11 आपल्याला कळलं कमी जास्त झालाय आता मिळून काढून कुठं गेला तो ठीक आहे चला दुसरा विषय असतो भविष्यात ते परत आपल्याला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील तेवढं सांगा तुम्ही आमच्या भावाला हा ते पेवर ब्लॉक परत आणण्यासाठी ग्रामस्थ किंवा तुम्ही वर्किंग सेक्रेटरी म्हणून काय करणार आमच्यासाठी आपण प्रस्ताव पाठवून घेऊ जनसमितीमधून. आता तुम्ही ग्राम सभेत बोललाय का पुढच्या वर्षी पर्यंत ती मंजूर व्हायला पाहिजे ती जबाबदारी तुमची राहील पाठवतो पुढच्या वर्षी कसं लागतं त्याला पूर्ण करा पण आपल्याला लेखी पाहिजे आता लक्ष्मीचं देऊळ कधी पाडून टाकलं तेव्हापासून ते लक्ष्मीचं देऊळ झालेलं नाही.
झाला पाहिजे लक्ष्मीचं देऊळ कधी बांधून होणार ती सांगितलं पाहिजे. सध्या पाईपलाईन त्यांच्या दुरुस्ती करून कधी देणार ही सांगितलं पाहिजे. सर्व विषय याबाबत लिखी उत्तर. साठवलेली पाणी म्हणजे पावसाचं पाणी साठतंय कुठतरी, तर त्याची ती ग्रामपंचायतनी व्यवस्था केली पाहिजे. ही प्रश्न आपला आहे तर हां त्याला उत्तर सगळ्यांनी द्यायची आणि लिखी पाहिजेत मला. त्यांनी किती दिवसात किती हे होणार? गेल्या वेळेस तुम्ही मला म्हणला होता की हां मग आता दसरा माझा जवळ आला आहे आणि पहिली पालखी हलकी होती दाढी लाकडाचीच आहे पण आता ती पालखी झाली जड आणि जशी माणसं झाली केमिकलची आजची कारण सगळ्यांचे पाणी पाहिजे सगळीच नाही तसं नाही तसं नाही वय झाले आणि तशी ती माणसं झाटायला तयार नाही जाता. हां तर ती मला किती दिवसात ती गेला ती लिखी मला उत्तर पाहिजे. बस त्याच्यामुळे काय नाही सगळ्यांना पाया पडून सांगतो जी उत्तर दिले ती योग्य असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा. त्यासाठी 7 लाखाचं सभा मंडप आले त्याच्यासाठी ठराव देणार आहे ग्रामपंचायत का नाही देणार की ठराव ग्रामपंचायत कधी देणार त्यांना जे काही वरून निधी आलाय तो 7 लाखाचा तो परत आता काम नाही देणार भाऊ साहेब. 2 महिन्यापूर्वी मी अर्ज केलाय जागेचं नोंदणी साठी अजूनही सिटी सर्वे उतरवल्या तुम्हाला ना कसे दिलं तुम्ही नोंद का करत नाही तुमची जागा सिटी सर्व्हे जागा कमी आहे आपल्या रेकॉर्डची जागा तुम्ही जास्त लागलेली मी तर मग ते सांगा लागलो किती दिवसात मला माझ्या जागेप्रमाणे तुम्ही दिलं तुम्हाला त्याप्रमाणे आपलं जे 8 नंबर जे आहे की नाही ते आपलं म्हणजे काही म्हणजे कसं काय सुरू केलं वाटत नसते तुम्हाला महत्त्वाचा कोणता उतार आहे सिटी सर्व्हे का ग्रामपंचायत पण नुसतं आपलं घरपट्ट जमा करायचं आहे का मला तेच पाहिजे का देत नाही तुम्ही लिहून द्या मी देत नाही आमचे अधिकार नाही आमचा अधिकार नाही लिहून द्या तुम्ही भाऊसाहेब सिटी सर्व्हेच्या उत्तराप्रमाणे त्यांची जागा देऊ आपण बस जास्त जागा आहे आणि सिटी सर्व्हेच्या अधिकृत जागा कमी आहे असं द्या मला काही अडचण नाही मला एक प्रश्न आहे काय माझा काय त्या प्रकरणाशी संबंध नाही पण मला काय म्हणायचं माझ्या शेजारी 13 ठाणा आहे काय तर त्याची जागा मोजून ती त्या पिराच्या ठाण्याची जागा मोजून ती देऊन टाका ना प्रश्न काय आता ह्यांना ती पिराची ठाण वेगळी नोंद करायची का ह्यांना जागा घ्यायची आम्हाला नाही घ्यायची पिराला ठेवायची पण अतिक्रमण झालंय तिथं थोडस व्यवस्थित म्हणजे माणसाने काय तुम्ही काय विचारताय आता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी विचारलेलं सांग बरं तुम्ही मला कुणाला त्यांनी काय विचारलं त्यांनी विचारलं पिराच्या ठाण्याची तिथं जागा अतिक्रमण झाले त्या जागेचं अतिक्रमण नाही म्हणले बोलले का आता अतिक्रमण नाही काय म्हणले ती किती जागा आहे ती मला मोजून द्या कुणाला द्यायची जागा देवस्थानाची जागा आहे ती आपल्या इथे नाही ती कर्ज चिन्ह पुण्याची माणसं आहे देवाची मोजून द्या मोजून द्या आम्हाला मोजून द्या आम्हाला मी नाही म्हणत ना मोजून द्या
नाही तर ग्रामपंचायतीला ग्रामकार किती मोजून द्या म्हणून तिथं कुणी मोजायला नाही बसलेलं. हा मुद्दा इथं उपस्थित करण्याचा मुद्दा सुद्धा नाही. आता सांग दादा सोमा सोमा म्हणलं का ना ग्रामपंचायतला अर्ज दिला ते जागा काढून द्या. मग त्यावेळी आपण म्हणायचं का तिकडे जाऊन तुझी जागा काढून. त्याचं म्हणणं काय होतं माहिती का, त्याचं म्हणणं असं होतं की जे माझं उतारा तिथं नाव आहे जसं माझं उतारा तसं आहे असं ग्रामपंचायतीचं मला उतारा द्या एवढंच त्याचं साधं सोपं म्हणतो. तू म्हणलंच नाही तो काय म्हणतोय की ती जागा मोजा म्हणतो आपण तिथं देऊ व्हिडिओ आपलं मी तुम्हाला प्रश्न केलेला नाही मी त्यांना करतोय. ठीक आहे आता ही बरोबर आहे. प्रत्येक प्रश्नाला का बोलतोय हे तुमचं मला पटतंय का, कारण की जनरल पब्लिक आहे तुम्हाला काय कळत. आता पिराचा आला म्हणजे काय पिराचं तुम्हाला काय माझ्या जागेला अतिक्रमण काढून द्या का, जागा कोणाची आहे ती म्हणजे जागा मोजून द्या. त्याच्या अतिक्रमण आहे की नाही का, तुमची जागा आहे तुम्हीच काढायचं. मी सरकारी जागेवर अतिक्रमण काढतो. तुम्ही सरकारी नाही तुम्ही काय म्हणताय अतिक्रमण करतो तावडीचं पुढं मी माझ्या घरात पाहिजे चालणार आहे का तुम्हाला, चालणार आहे का तुम्हाला तावडीचं पुढं मी माझ्या घरात पाहिजे होतो. आजपासून समाज मध्ये परिसरात सगळं अतिक्रमण झालेलं आहे. तुम्ही कारवाई करत नाही अर्ज देऊन पण 6 महिने 2 वर्ष झाला अर्ज देऊन तुमचं मन महिने 2 वर्ष झालं महिन्याला तुम्ही काय कारवाई करत नाही. तुम्ही अर्ज दिला होता मला व्हिडिओ साहेबांना अर्ज दिला तुम्ही देता का व्हिडिओ लिहून दिले काय कारवाई कारवाई कर मला तुमच्या जागेत अतिक्रमण तुम्हीच काढायचं का. ज्यावेळेस त्या माणसाने घरकुल बांधलं त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणतो सरकारी जागा आहे त्याला नोटीस काढा माझा रस्ता आणलेला आहे माझी सिटी सर्व्हिसची जागा मी राखली. त्यांनी मी रस्ता आणवलेला आहे मधला ती कंपाऊंड घातलेले ती पण सगळं निघेल म्हणजे व्यवस्थित ते सगळं काढावं. कुठं कुठं काय झालंय कंपाऊंड सिटी सर्व्हे नंबर 602 ही माझी जागा आहे तिथं सगळ्यांचं अतिक्रमण आहे. तिथं कोण नव्हते आमचं 1984 सिटी सर्व्हे लावू लागले तर तिथे यायला जायला जो रस्ता होता तो विजू सलाने आडवतो. आम्ही घराच्या मागणं घरात येतो माणसं घराच्या पुढं घरात जाते आम्ही मागतो दोघं बाबा घराचं मागणं असं घरात होतोय. तुम्ही जाताय का घराचं मागणं घरात घरात कुठं रस्ता कुठं असतो यायला समोर असतो ना आणि आमचा रस्ता आडवलाय तो अर्ज दिलाय कारवाई केली नाही 2 वर्ष झाले वेळोवेळी त्यांना मागतोय उत्तर द्या नाही देतो सर आम्ही मंथली मिटिंग मध्ये सगळे मांडलो तुम्ही किती वर्ष आले होते सर ज्याच्यात ज्यादा सगळं सगळं होते सगळं
आपण आता तिथं 500 विषय नाही तर आम्ही इच्छित पाय टाकून तिथून डायरेक्ट वाटत म्हणून सोडू नये पासून जिथे वेस्टेज पाणी आहे ते आपण ते सगळे वाटत म्हणून सोडू म्हणजे बाजार होत नाही त्या आता आपण करून घेऊ तिथे पाण्याची व्यवस्था काय जर तिथं पाणी तुम्ही मकाईच्या बागेच्या पाठीमागच्या आडात पाठवते पाण्याचं पाईपलाईनचं प्रोव्हिजन केलेले त्या विहिरीमध्ये मी तुम्हाला TCL पावडर टाकायला 2-3 वेळा फोन करून सांगितलं एकदाही टाकलेली नाही त्याचं काय कारण मी दादा ते विहीर धुवून घेतली आहे 2 वेळेस धुवून घेतली टाकायला पाहिजे कर्मचाऱ्यांनी टाकायला पाहिजे म्हणजे मी तर सांगितलं कर्मचाऱ्याने त्याच विहिरीवरून पाईपलाईन जी घरगुल्ला झाली त्याच्यावरती मध्ये कमर्शियल नळ दिलंय त्यांनी पाणीपट्टी भरली आहे का तुमच्याकडे तुम्हाला माहिती का त्याच्यावर एक नळ काढलाय तो नाही माहिती मी तुम्हाला सांगतो ते नळ कुठं काढले गावाच्या बाहेर जो ढाबा आहे ना दारूचो व्यवसाय होतो तिथं नळ काढलेलं आणि तो जो नळ काढलाय त्याला त्याची पाणीपट्टी तुम्ही गोळा केली असेल तर तुम्हाला दाखवा तुम्ही मेन लाईन वर कनेक्शन दिले त्या दारू विकणाऱ्यांना जर ही मुभा मिळत असेल आणि जर रोज गरीब गोरगरिबांना जर पाणी मिळत नसेल घरगुलीवरती तर हा विषय गंभीर नाही का सरपंचाची नोंद घ्यावी जलजीवन मिशनच्या अंतर्गत येणारी पाईपलाईन ही घरकुल पर्यंत गेली पाहिजे आहे सगळ्यांच्या घरी कनेक्शन दिले पाहिजे कोणालाही दुजाभाव न होता प्रत्येकाच्या घरात नळ दिला पाहिजे आणि ती योजनाच त्याच्यासाठी बनलेली त्याला देणार नाही त्याला देणार नाही हे असं अजिबात चालणार नाही त्याला उत्तर द्यावं लागेल आता आपण जलजीवनची पाईपलाईन नदीपासूनची टाकेपर्यंतचा टप्पा आपला पूर्ण झालाय आता हे गावाचा टप्पा चालू झालाय आपला गावात आपली म्हणजे 25-30% पाईपलाईन झाली आणि ही घरगुलीचं जे मुद्दा म्हणतात आपण एक स्पेशल पण पाईपलाईन तिकडे करणार आहे एक पाईपलाईन ह्या टाकीतनं त्या आडत पण सोडणार आहे जिथं आपल्याला अडचण येत त्या पेशंट तिथं आपण त्या टाकीत किंवा ह्या आडतली पण चालू ती त्यांचा म्हणजे अख्ख्या घरगुलीपर्यंत तिथं शेवटची वस्ती वाघमोडे 10 वाघमोडे तिथपर्यंत आपण ती पाणी पोहोचवायचं नियोजन आपलं आहे आता नाही का बरं आणि ज्यांना नळ द्यायचे त्यांनी बी आता तुम्ही कसं बोलताय त्यांनी बी सगळ्यांनी न देताना पाणीपट्टी त्यांची नोंद सगळ्यांनी शेत काय कुठल्या पार्टीचा काय ही तिथं आम्ही जाऊन विचारलं तर ह्यांनी काय सांगितलं की ज्याला नळ पाहिजे त्यांनी ते नोंद करा त्याची पाणीपट्टी म्हणजे पहिला नळ आहे का की आताच नळ आहे का त्याची पाणीपट्टी ह्याची सगळी नोंद करून त्यांनी पाणीपट्टी भरा लगेच त्यांना नळ काढून देते जलजीवन बद्दल जरी म्हणजे हे आपल्याला माहिती नसेल तर थोडीशी माहिती घ्या अजून आणि त्यात जसं आहे तसं आपण सगळ्यांना सगळ्या एकही चिंतीतलं घर पाण्यापासून वंचित राहणार नाही त्याचे आम्ही ग्रामपंचायत हमी घेतो अर्जदार अंकुश अर्जुन गुरगुळे मोदयवरील विषय असेल ते अर्ज करतो की जिथे हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याला प्रतिरोधक बसविणे आमदार निवडून आलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर मधील सभा मंडप ठराव देऊन चालू करणे मैदान करून द्यावे मोठं ग्राउंड आहे ना आणि ऐका की दिल्ली काय असेल तुम्ही हे करा आणि त्या गतिरोधकला बांधकाम विभागाकडे तुम्ही हे करा पत्र पाठ कारण ते आपल्याला करायचं अधिकार नाही बांधकाम गरजेचं आहे.
लोकशाही नगर मध्ये दोन हायमास्ट दिवे आपल्या इथे तरी मंजूर करावे विनंती. आता मध्ये 15 दिवसात पारास वाकले होते. मी जो काकांची आता काट केलेले ते दोन तीन तर वाकलेले व्यवस्था नाही. तुम्ही ठराव द्यायचे नाही चालत आम्हाला करायचे ते आम्ही करू. तीन पोल आहेत तसे तर पण दोन तर वाकलेले आहेत. ते एमचे तीन केले त्याच्या खाल्लं फार तुटलेलं आहे की पाण्याचं तिथं गोरवारी काय स्वर्ग आता गोलच आहे तिकडे फार तुटलेले की बोलतो तेवढं बोल ऐका की बाबा बऱ्याच लोकांचं काय झालंय धान्य पण बंद झाले बर का. ज्यांनी विभक्त खुंड काढले त्यांचं धान्य बंद झालं. विषय काय होतोय एक म्हणजे दोन तीन गावातल्या म्हाताऱ्या बाया पण आहेत त्यांना तिथं म्हणजे काय सिस्टम नाही त्यांचा विषय नाही कुठनं घेऊन येतात पण तो कुठनंवाला काय करतो एक त्याच्या पुस्तकात दिल्या का त्याला कुपान घेतोय नाव नाही काय नाही तरी भीती होतच घेतोय त्यांना थोडं जरा लिगल सिस्टम मध्ये आणून त्यांना कुठनाचं धान्य भेटावं प्लस ते किती बसले मी स्वतः सर्व कारण माझं लाईट मीटर बसलं नाही ती मला एक पाहिजे तुमच्याकडे ती पूर्ण आहे की किती जणांना घर मीटर आले होते किती जणांना बसवलेत ती बघा टोटल तुमच्याकडे आहे त्याचा मी स्वतः सर्व करून माझं मीटर बसलं सुद्धा नाही ती गप्पच झाली ती मीटरचं मी स्वतः सर्व केला होता मीटरचा आणि तुम्हाला सांगू फक्त एक मी तुम्हाला माहित आहे की दत्ता गोसाईला फक्त मीटर बसलाय ते ह्याच्यामधून आहे ना बरोबर का गोसाईल रेशन दुकानदार संदर्भात देंडेंनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. आमच्याकडे पण येऊन काही लोक तक्रार करतात. आता त्यातला काय जुनाननेस पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पहिलं कार्ड होतं धान्य मिळत होतं आणि मग कार्ड विभक्त केलं आणि विभक्त करून जे वेगळं रेशन कार्ड झालं त्याला धान्य मिळत नाही या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु जे पिवळे कार्डधारक होते त्यांना तो जो लाभ मिळतो साधारणतः केसरी कार्डवाल्यांना फक्त अपवाद करून कोरोनाच्या काळामध्ये धान्य देण्याचं शासनाचं धोरण होतं त्यानुसार केसरीवाल्यांना मिळत होतं. परंतु केसरी कार्डवाल्यांचं जे धान्य आहे ते धान्य नोव्हेंबर 2014 पासून बंद आहे. फक्त शासनाचा धोरणात्मक निर्णय आता पाहत आहे. आता काही लोकांना देत असतील आणि काही लोकांना देत नसतील तर आज ते हित नाही. त्यांना आपण एकदा बोलवून घेऊया त्यांची काय समस्या आहे का ती जाणून घेऊ आणि जर ते सुधारणा होत नसेल त्यांना काय गोष्टी सांगू तर आपण मी विनंती करेल की ग्रामपंचायतीने ठराव द्यावा की हे दुकान बदलून अन्य कोण करत असेल तर अजून माझं झालं की आता माझं झालं ना की तुम्ही मग बोला परत मग परत सांगतो. आता हे होत असताना आपण वेगळं कार्ड करत असताना किंवा काही गोष्टी करत असताना आधी चौकशी करून केलं तर बरं होईल जेणेकरून वंचित कोणी राहणार नाही आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे. खरं आहे ती पण तिथं मी मी तिथं चौकशी केली बरं का. ते काय म्हणले ते एका एकाचं काय चालू करणं शक्य नाही म्हणजे जर तुमच्या गावात असतील. अजून एक मुद्दा राहिला की धान्य न मिळण्याला काय कारण आहे तर काही लोक बाहेर गावी वगैरे गेलेले असतात किंवा 3 महिने जर धान्य आपण तिथं नाही उचललं 3 महिने नाही उचललं तर ते ईपॉजला वगैरे ते परत जाऊन तुम्हाला तहसील ऑफिसला जाऊन ते परत रिन्यू टाईप करावं लागतं. म्हणून ते तुम्हाला तिथं 3 महिने नाही धान्य उचललं तर दुकानदाराच्या हातात काही विषय राहत नाही.
त्यामुळे ह्या गोष्टी किंवा 12 अंकी नंबर वगैरे हे जे आहे आपण बदलाशी सुसंगत राहिलं पाहिजे, बदलाबरोबर राहिलं पाहिजे. हे झालं. आणि आता मागील 2 महिन्यापासून पॉज मशीनचं म्हणजे आपण बातम्या वगैरे वाचत असाल, कालच पुरवठा मंत्रीनी सांगितलेलं आहे की पॉज मशीन हा विषय राहणार नाही. तर पॉज मशीनशिवाय सुद्धा ऑफलाईन धान्य देण्याची सुविधा केवळ स्पेशल शासनाच्या गाईडलाईन 1-2 दिवसामध्ये येतील. त्या पद्धतीनं आपण पॉज मशीनला कुठं थांब लागला नाही किंवा ह्या अशा तांत्रिक कारणानं तो माणूस धान्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी शासनाच्या जशा गाईडलाईन येतील त्या पद्धतीनं आपण. ग्रामपंचायत ठराव आणते 50 लोकांना धान्य भेटत नाही त्यांच्या सह्या त्यांची नावं तेवढं जर तुम्ही दिलं पुरवठा विभागात पिवळी विभक्त केलेली जी केसरी कार्ड आहेत ना त्यांना पण अन्न सुरक्षेत टाकून ते धान्य देत आहे. अन्न सुरक्षेमध्ये टाकून अन्न सुरक्षेला जिल्ह्याचा तालुक्याचा असा इष्टांक ठरलेला असतो. तर आपल्यापैकी कुणीतरी जाऊन तिथं किती इष्टांक आहे, कारण सर्वच प्राधान्य कुटुंबाला वर्धनमध्ये जर तालुक्याचा इष्टांक 1000 असेल आणि आपली 108 माहीत नाही मला किती आहे, पण तिथं जाऊन माहिती घेणं अपेक्षित आहे. जर समजा आपल्याला 2000 इष्टांक आला असेल, आपली 118 गाव आहे, 118 म्हणल्या मग काय तिथं धोरण ठेवलंय त्याच्यानुसार किती येतील, सगळे पात्र होतील का, तर नाही पात्र होणार. आपले जर 50 असतील तर आपण 50 च्या 50 ग्रामसभेचा ठराव द्या, आपण जास्तीत जास्त तिथं पाठपुरावा करून जास्त लोकांना कसा लाभ मिळेल त्याचे आपण हे करूया. सगळ्या 50 मिळेल का, तर इष्टांक किती आपल्याला माहीत नाही आणि कमी इष्टांक आहे. म्हणजे हाच विषय मी अगदी तहसील पातळीवर सुद्धा मांडला होता आणि खरं तर हा राज्याचा विषय आहे. राज्यानंच जर मोठा इष्टांक दिला जिल्ह्याला तर खाली तालुक्याला पर्यायानं मोठा येणार आहे. त्यामुळे ह्या विषयात आपण म्हणजे ग्राम पातळीवरनं काय करू शकतो, एकच गोष्ट पॉझिटिव्ह, जे खरोखर यांना आवश्यकता आहे आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यामध्ये ही माणसं यांना लाभ मिळावा असं वाटतंय आणि ते त्याचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये बसत आहेत त्यांचं एक ग्रामसभेचा ठराव करून द्या. त्यात जसं इष्टांक असेल तसं आपण विनंती करूया वर करायला नाही. त्यांना आपण वाटल्यास कधी बोलवायचं तसं करू, एके दिवशी बोलू. त्या दिवशी ज्यांच्या म्हणजे प्राधान्यानं सगळेच येऊ शकणार नाहीत, परंतु ज्यांच्या प्रामुख्यानं समस्या आहेत ते 10-5 लोक थांबा, ते काय उत्तर देत आहेत ते बघूया. कारण हे माहित नाही की एकाला तो किती किलो कमी देऊ, 5 किलो पाहिजे 3 किलो देतो, हा हे चुकीचं आहे. मग ह्याची तुम्ही तोंडी अशी तक्रार होणार नाही. असं जर फोन करत असेल तर ते चुकीचं आहे. 500 रुपयासाठी तुमचा असेल तर तुम्ही लेखी तक्रार करा, चौकशी करून आपण त्यांचे. पावसाळ्याचा रस्ता पाणी म्हणजे
ग्रामसभा जाहीर करता पण माझा रस्ता होईल का.